एसटी बँकेतल्या कारभाराचा मुद्दा सभागृहात उपस्थित झाला. सरकारनेही विरोधकांच्या आक्षेपांची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. कालपर्यंत जे सदावर्ते आज सत्तेत असलेल्या नेत्यांवर आरोप करत होते त्याच सदावर्तेंच्या सत्तेतल्या एसटी बँकेच्या कारभाराची आता चौकशी होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एका वर्षात आरोप प्रत्यारोपांचा रोग 180 डिग्रीने बदललाय. वर्षभरापूर्वी जे सदावर्ते परबांच्या चौकशीची मागणी करत होते आज त्याच सदावर्तेंच्या एसटी बँकेच्या कारभारामागे चौकशी लागण्याची वेळ आली. ठेवींवर जेवढं व्याज आहे त्याहून कमी दरानं कर्ज देणं. सदावर्तेंनी स्वतःच्या अनुभवी 23 वर्षाच्या मेहुण्याला बँक व्यवस्थापक म्हणून नेमणं. तज्ज्ञ संचालक म्हणून स्वतः सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटलांची नियुक्ती. स्वतः आरबीआयनं बँकेतल्या ठरावांबाबत चिंता व्यक्त करणं आणि 19 पैकी 14 संचालक सध्या नॉट रिचेबल असणं. या आणि इतर आरोपांमुळे सदावर्तींची एसटी बँकेतील सत्ता अडचणीत आली. सरकारनं सुद्धा आरोपांचं गांभीर्य लक्षात घेऊन चौकशीचे आदेश दिलेत. दुसरीकडे सदावर्ते मात्र आरोपांऐवजी हिंदुत्वावरून त्यांच्यावरच्या आरोपांना उत्तर देत आहेत. आणि आज एका माणसामुळे त्याच्या मनमानी कारभारामुळे जरी बँक जर देशोधडीला लागणार असेल तर सरकार म्हणून आपण त्याच्यावरती हस्तक्षेप करून पगार कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये खास बाब म्हणून आपण स्वतः आपले अधिकारी सेक्रेटरी रिझर्व्ह बँकेकडे पाठवून त्याला याची जाणीव करून ही कामगारांची असलेली बँक ती वाचवण्याचं काम आपण करणार का. जवळजवळ 180 कोटी रुपयाच्या ठेवीदारांनी काढून घेतल्या हे सुद्धा खरं आहे. या बँकेची सुद्धा फॅक्ट समोर याव्यात याच्यासाठी 89A खाली चौकशी आदेशित करण्यात आलेली आहे. उद्धव आणि अनिल परब तुम्ही वैचारिक दिवाळखोर झालात. अरे तुम्ही हिंदुत्व ज्या दिवशी सोडलं त्या दिवशी तुमची कष्टकऱ्यांसोबतची नाळ सुद्धा सोडली. तरी जेव्हा माझा श्वास अनिल 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 124 माझे कष्टकरी एसटी महामंडळातले वीर मरण पत्करलं तेव्हा आज ज्या अनिलच्या बाजूला उद्धव बसलेले आहेत त्या दोघांना सुद्धा कधी दया आली नाही, माया आली नाही. याआधी ज्या नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेलांवरून भाजपनं आरोपांचं रान उठवलं होतं आता त्यांच्याच आरोपांवर भाजपला स्पष्टीकरण द्यावं लागते. ये सिग्नेचर प्रफुल्ल जी का है, प्रफुल्ल पटेल सिग्नेचर. उन्हीं के साथ जो सिग्नेचर है वो हजरा इकबाल, आप यह भी सिग्नेचर देख सकते हैं. इकबाल मिर्ची जो टेरर अक्यूज्ड है उनकी धर्मपत्नी हजरा इकबाल का सिग्नेचर है. अरे बाबा, आरोप लागणं वेगळं, जेल मध्ये जाणं वेगळं, आरोप प्रत्यारोप करणं वेगळं. आरोप तर कोणावरही लावतं कोणी. विरोधात असताना कांद्यावरून अजित पवार, छगन भुजबळांसहित जे नेते सरकारला घेरत होते तेच नेते आता दिल्लीतून लवकर तोडगा निघण्याचं आश्वासन देत आहेत. कांद्याच्या पट्ट्या इतक्या कमी येतात की त्या शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातनं त्या टेम्पोचं भाडं द्यावं लागतं अशा प्रकारची अवस्था आहे. मग सरकारचं काम नाही का, केंद्र सरकारचं काम नाही का, नाफेडचं काम नाही का, राज्य सरकारने हस्तक्षेप करायला नको का, सरकारचे मुख्यमंत्री काय करतात, सरकारचं मंत्रिमंडळ काय करतंय. स्वतः अमित भाईंनी सांगितलं मी मार्ग काढतो, उद्या आणि परवा त्याच्यात मार्ग निघतो नाही, त्याच्यात मार्ग निघतो त्याच्यात मार्ग निघतोय का बघतो, नाहीतर आम्ही सोमवारी तिथं जाऊन हा मार्ग काढू. या सगळ्याच्या संदर्भात चर्चा करायची आम्हा लोकांची तयारी आहे. नोकर भरतीच्या परीक्षांसाठी कमीत कमी शुल्क असावं याची मागणी झाली होती. मात्र आता सत्ताधाऱ्यांचीच भूमिका बदलली. शिवाय 1000 शुल्क ठेवल्यानंतर आता उत्तरपत्रिकांवरही काही आक्षेप असतील तर मुलांना एका प्रश्नासाठी प्रत्येकी 100 रुपये मोजावे लागणार आहेत. 600 रुपये कॅन्डिडेट ओपनचा असेल तर, एससी एसटी ओबीसीचा असेल तर 400 रुपये घेतले. म्हणजे परीक्षेत गडबड घोटाळा जागा ती तर अजून एक गोष्ट झाल्या. तिथं विद्यार्थ्यांकडून अरे गरीब आहे होते, कोण्या मंत्र्याचा पोरगा जाणार आहे का नोकरीसाठी एसटी मध्ये, तो जाणार आहे का आरोग्य विभागात नोकरीसाठी. आहे का एक माईक आलाल की जो म्हणतो की माझा पोरगा क्लास 3 ची नोकरी करे. आई तर आपल्याला सरकार काही 1000 रुपयाने गरीबही होत नाही, श्रीमंतही होत नाही. सिरियस लोक त्यात आले पाहिजे म्हणून आपण 1000 रुपये ठेवतो.
आता 1000 रुपये देऊ नका अशी मागणी लोक करतात, ठेवू नका मागणी करतात, तेच सगळे मुलं क्लासेसला मात्र 50-50 हजार रुपये देतात. जेव्हा मंत्रिमंडळात हा विषय आला तेव्हा मंत्रिमंडळातही ही चर्चा झाली की आपण आपली मुलं आहेत 100 रुपये नॉमिनल ठेवलं पाहिजे, आपण पैसे देऊ. परंतु त्यावेळेस मंत्रिमंडळाने कॉन्शियस निर्णय घेतला की थोडा सिरियसनेस राहायला पाहिजे. अजित पवारांचा एक गट सत्तेत आल्यानंतर मात्र कोणत्याही गदारोळाविना सहकार सुधारणा विधेयक मागे घेतलं गेलंय. 30 मे 2022 शिंदे फडणवीस सरकारनं सहकार सुधारणाचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला. नंतरच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक सभागृहात मांडलं गेलं. याला तेव्हा विरोधात असणारे अजित पवारांनी तीव्र विरोध केला. या कायद्यात अक्रियाशील सभासदांचा मतदानाचा अधिकार काढून टाकण्यात आला होता. हा निर्णय सहकार क्षेत्रावर पकड असलेल्या राष्ट्रवादीसाठी धोक्याचा ठरण्याची चिन्ह होती. मात्र सत्तेत आल्यानंतर अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री झाले आणि हिवाळी अधिवेशनात कोणत्याही गदारोळाविना सरकारनं विधेयक मागे घेतलं. त्यामुळे शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे प्रश्नही असे गदारोळाविना सहज आणि सुलभ पद्धतीने मार्गी लागतील अशी आशा सामान्यांना आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.